ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री सरस्वत्यै नमः, ओम श्री गुरुभ्यो नमः। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् वसुदेवसुतं देव चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद राधारमण। यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। 14व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवान कृष्ण म्हणतात की मी तुम्हाला म्हणजे अर्जुनाला सर्वश्रेष्ठ जे ज्ञान आहे ते मी सांगणार आहे। उत्तमम ज्ञानम ज्ञानानाम बेस्ट नॉलेज हायेस्ट नॉलेज ते मी तुला सांगणार आहे अर्जुनाला असं ते म्हणतात। तर अर्जुन जणू काही म्हणतो की तुम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे ते ज्ञान। काल मी सांगितलं होतं ना तुम्हाला सांख्य योग। इथे भगवान काय म्हणतात परम भूय प्रवक्षामि मी परत तुम्हाला सांगेन। मलाही माहित आहे की मी सांगितलंय पण पुन्हा एकदा मी तुला सांगतो किंवा सांगेन। असं अनेक वेळा भगवंतांनी आत्मज्ञान सांगितलंय। तर अनेक वेळा का? कारण पहिल्यांदा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा काहीच कळत नाही किंवा 10% 5% कळतो, परत ऐकतो तर थोडं आणखीन क्लॅरिटी येते स्पष्टता येते, अजून ऐकतो तर मग अजून कळतो, होतं की नाही असं? म्हणून म्हणतात शास्त्र सुचिंतित पुनी पुनी देखिय, म्हणे शास्त्रांना परत पाहिलं पाहिजे। एकदा ऐकल्याने आपल्याला पूर्णपणे विषय समजत नाही। मी नेहमी सांगत असतो
कालच बहुतेक सांगितलं की नाही मी, आपण एक टन ऐकतो, सांगितलं ना काल, आणि कणभर आपल्याला समजतं. म्हणून इथे देव म्हणतात गूढ ज्ञान आहे ना, सूक्ष्म ज्ञान आहे. कारण अशा वस्तूबद्दल इथे सांगितलेलं आहे जी वस्तू इंद्रिय ग्राह्य नाही आहे, इंद्रियांच्या समोर नाही आहे. आत्मवस्तू इंद्रियांच्या पाठीमागे आहे. ज्याच्यामुळे मी बोलत आहे त्याला म्हणतात आत्मा, ज्याच्यामुळे तुम्ही ऐकत आहात त्याला म्हणतात आत्मा, आहे की नाही. तर जे चैतन्य आहे, कॉन्शियसनेस इंग्रजीमध्ये म्हणतात, ते चैतन्य कधीच डोळ्यासमोर येत नाही. आणि आपल्याला सवय काय आहे, स्थूल वस्तूंबरोबर राहण्याची. जोपर्यंत डोळ्यासमोर ती वस्तू दिसत नाही तोपर्यंत कळत नाही आपल्याला. म्हणून आजकाल जे आहे व्हिडिओ दाखवतात ना, व्हिडिओ, हा व्हिडिओ नेमणे एकदम कळतं मला, व्हिडिओ दाखवा. नुसतं ऑडिओनी काम नाही चालत. पण लक्षात घ्या, आधीच्या काळामध्ये फक्त ऑडिओच होतं, ऐकून ऐकून लोक पाठ करायचे आणि मग लिहून काढायचे. वेदांना म्हटलेलं आहे श्रुती, हा वेद मंत्र कसे श्रुती, श्रुती म्हणजे कान, जे ऐकून ऐकून लोकांनी परंपरा ज्याची वाढवली आहे, पुढे ठेवली आहे, त्याला म्हणतात वेद किंवा श्रुती. अनेक लोकांनी आक्रमण केले आणि आपले जे शास्त्र आहे ते जाळण्याचा प्रयत्न केला. तर एक शिष्य होता, त्यांनी पाहिलं की आमचे सगळे शास्त्र जे जाळत आहे, तर त्यांनी ते सगळे काय कंठस्थ केले. म्हणे आता यांनी जाळले तरी ज्ञान जळणार नाही, माझ्याकडे आहे. आपल्या युनिव्हर्सिटीज तक्षशिला वगैरे जे आहे ना, नालंदा, सहा सहा महिने जळत राहिले. किती ग्रंथ संपदा असेल आपल्याकडे, हां, आणि अजून आहे आपल्याकडे किती, तर आधी किती असेल. म्हणजे हजार हजार तर प्रोफेसर, टीचर, शिक्षक असायचे, पूर्ण जगामधून लोक यायचे. त्या युनिव्हर्सिटीचे अवशेष जे आहेत ते जर बघितले तर लक्षात येईल. तर एवढी ज्ञानाची संपत्ती. तर आधी काही प्रिंटिंग प्रेस वगैरे तर नव्हते, लोक ऐकायचे मग लिहून काढायचे. आता दासबोधसुद्धा पहा, कल्याण स्वामींनी ऐकला आणखीन मग काय लिहिला. आणि मग जेवढे शिष्य होते 200-300 समर्थांचे, सगळ्यांनी एक एक प्रत काढली, म्हणजे लिहिली. तर मी हे सगळं कशासाठी सांगत आहे की विषय सूक्ष्म आहे, आपल्याला स्थूलाची सवय झालेली आहे. जर बुद्धी सूक्ष्म असेल तर हा विषय सगळा आपल्याला काय कळेल आहे, त्याचं आकलन होईल. म्हणूनच काल मी सांगत होतो की कर्म, उपासना, योग, प्राणायाम हे सगळं केल्याने मन तयार होतं, क्वालिटी माइंड, आणि मग अशा मनामध्ये ह्या चैतन्याचं ज्ञान होतं. तर श्रुती म्हणजे वेद, ज्ञानानाम ज्ञानम उत्तमम, हे उत्तम ज्ञान आहे, श्रेष्ठ ज्ञान आहे. श्रेष्ठ ज्ञान का आहे, कारण याच्याद्वारे श्रेष्ठ आनंदाची प्राप्ती होते. ही सगळी जी धडपड आहे, हे सगळा जो एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे बुद्धीचा, कशासाठी, आनंदासाठी. आत्मज्ञान मिळवून शेवटी मला काय मिळेल, लोकांचा हा प्रश्न आहे, काय मिळेल मला, कशासाठी ऐकायचं. लोक म्हणतात की गीता न वाचण्याने सुद्धा आमचं जीवन तर चालूच आहे, जर मी गीता नाही ऐकली तर काय, म्हणजे काय फरक पडेल, आणि ऐकली तर काय मिळेल. कारण काय, गीतेशिवाय सगळं काही सुरू आहे. म्हणजे शाळेमध्ये ॲडमिशन होते तर ते विचारत नाही की तुम्हाला गीता येते का. कॉलेजमध्ये सुद्धा कोणी विचारत नाही, डोनेशन विचारतात किती द्याल, पण
त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होतो नोकरीचा जॉबचा, तिथेही कोणी विचारत नाही की हां गीतेचा 15वा अध्याय जरा ऐकाव मग तुला सिलेक्ट करू, असं काही होत नाही. लग्नामध्ये सुद्धा जेव्हा लग्न ठरतं तेव्हा कोणी विचारत नाही की मुलाला किती श्लोक पाठ आहे, मुलीला किती अध्याय. गीतेची चर्चाच नाही होत तिथे. आणि जर सांगितलं की मुलाला पूर्ण 18 च्या 18 अध्याय पाठ आहे तर बहुतेक मुलीवाले कॅन्सल करतील, म्हणे अशा मुलाबरोबर लग्न करू तर हा केव्हा पळून जाईल हिमालयात माहीत नाही. तर तिथे हे नेगेटिव्ह काम करतं. तर अर्थ काय की कुठे तसं वाटत नाही की हे उपनिषद गीता वगैरे काही म्हणजे वाचली पाहिजे, म्हणून लोकांना त्याचं काही महत्त्वच वाटत नाही. आणि मग जेव्हा आपण काही करू नाही शकत मग लोक म्हणतात काय सांगितलं आहे गीतेमध्ये, आता पाहत वाचता येत नाही आहे, ऐकता येत नाही आहे, तेव्हा मग आता विचारतात. गमतीदार लोक आहे. एक म्हणाला की हा आमचा मुलगा काही काम करत नाही, अभ्यास धड करत नाही, घेऊन जायला आश्रमात, म्हणजे जो अगदी बेकामी आहे, बेकार आहे, ही इज गुड फॉर आश्रम, अशी लोकांची समजूत आहे. तर गीतेचं जर आपण अभ्यास केला तर काय होईल आहे, तर आज जेवढी जशी आपली स्थिती आहे त्याच्यापेक्षा सुंदर मानसिक स्थिती होईल, बौद्धिक स्थिती होईल. जास्त आपण धीर होऊ, समदुःख सुखम धीरम, जास्त मॅच्युरिटी परिपक्वता येईल, बरेच लाभ आहे. म्हणून अर्जुन स्वतः म्हणतो नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत आणि स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. आता माझे सगळे संदेह प्रश्न सगळे काही संपले, आता मला कळलंय मला काय करायचं आहे, मी कुठे आहे, माझी स्थिती काय आहे. नाही तर मी आय वॉज टोटली कन्फ्यूज म्हणतात ना. तर सुरुवातीला त्याची स्थिती कशी आणि गीता ऐकल्यानंतरची स्थिती कशी पहा. तुम्ही ते जाहिराती पाहिल्या असतील ना, केसाचं तेल वगैरे, बिफोर आफ्टर. आधी एकही केस नव्हता, तेल लावल्यानंतर मग. त्याचप्रमाणे गीता ऐकण्याच्या आधी अर्जुनाचं चित्र काढा आणि मग काढा. आपल्या जीवनामध्ये सुद्धा असा बदल होतो. आणि लोक पस्तावतात म्हणे अरे आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा का नाही वाचला, आम्ही आम्हाला कोणी सांगितलं नाही, त्याचं महत्त्व काही सांगितलं नाही. तर असं हे श्रेष्ठ ज्ञान भगवंतानी अनेक वेळा या गीतेमध्ये सांगितलं. आणि इथे एक देवाने सांगितलं की पहा आपल्या जीवनामध्ये दुःख जे आहे, शोक, याचं कारण काही बाह्य वस्तूचा अभाव वगैरे नाही आहे, अज्ञानामुळे शोक आहे. शोकस्थानी सहस्राणी भयस्थानी शतानी च दिवसे दिवसे मूढम आविशंती न पंडितम, असं एक श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की जे मूढ लोक आहे, विचार न करणारे, ते हजार वेळा दुःखी होतात दिवसातनं, हजार वेळा भयभीत होतात, पण न पंडितम, पण जे ज्ञानी आहे, तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी, न प्रविशंती, त्यांच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होत नाही. दुःख आलं तरी ते दुःखी होत नाही. हे पहा दोन गोष्टी, एक तर दुःख येणं आणि दुसरं काय दुःखी होणं. अनेक लोक आपण पाहतो ते हसतात, काही त्यांना होत नाही, दुःख आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे. तर मूढम, जे मूढ म्हणजे शिकलेले आहे, ते IAS IPS ऑफिसर आहे, मोठे इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. अध्यात्मामध्ये मूढ म्हणजे कोण, ज्याला स्वतःचं ज्ञान नाही त्याला म्हणतात मूढ. शिकलेला नाही असं नाही, शिकलेला आहे भरपूर, पण स्वतःबद्दल जाणत नाही.
त्यामुळेच शोक आहे. आनंद इथे आहे आणि तो इकडे तिकडे शोधत आहे, त्याला तो मिळत नाही आहे म्हणून तो दुःखी आहे. जगामध्ये पहा, अज्ञानामुळे भरपूर त्रास होत असतो, अज्ञानामुळे दुःख, अज्ञानामुळे प्रॉब्लेम्स. त्या वस्तूबद्दल ज्ञान मिळालं की एकदम दुःख जातं. अगदी सोपं उदाहरण म्हणजे लहान पोरं आहे, अग्नी त्याला अट्रॅक्टिव्ह वाटतं, अग्नी अग्नी जाणवतो, तिकडे तिकडे तो धावतो. अज्ञान असल्यामुळे धावत आहे ना, आणि तो स्पर्श करतो त्याला आणि मग रडतो. अच्छा मग काय होतं माहीत आहे, आता त्याला ज्ञान झालं आहे की अग्नी म्हणजे गरम आहे उष्ण आहे. आता तो गुरु झाला आहे. आता जर आई तिकडे जाते ना म्हणतो हा हा तिकडे नको जाऊ, तो आता गुरु झाला, ज्ञान मिळालं त्याला. तर जगामध्ये असं पहा, अनेक वेळा गैरसमज होत असतो व्यक्तीबद्दल. चुकीचं ज्ञान असल्यामुळे काय आपण त्याला काही वेगळंच समजतो, पण खरं ज्ञान होतं तेव्हा अरे मला माफ करा. तर व्यक्ती वस्तू परिस्थिती याचं जर ज्ञान आपण नीट मिळवलं तेच त्याचप्रमाणे स्वतःचं, तर मग तर काय दुःख निवृत्ती. एक मी गोष्ट सांगतो, अज्ञानामुळे पहा कसा शोक होतो. आमचे एक स्वामीजी ते त्यांनी सांगितली होती म्हणे, एक न्हावी होता एका गावामध्ये, आणखीन त्याच्याकडे एक व्यक्ती आला आणि तो म्हणाला की माझे पूर्ण केस तुम्ही काढून टाका, मुंडन करा. न्हावीने ते केलं आणि विचारलं असं का, म्हणे राजा मेला म्हणून मी शोक व्यक्त करण्यासाठी काय मुंडन करत. न्हावी म्हणाला राजा मेला तर आता मलासुद्धा त्या दुःखामध्ये सामील व्हावं लागेल. तर त्यांनीसुद्धा काय मुंडन केलं. आता जे गिराईक येत होते त्यांनी पाहिलं न्हावीनी मुंडन केलेलं आहे काय, म्हणे काय झालं तुम्हाला, अरे म्हणे राजा गेला राजा मेला. आता ते लोक म्हणाले मग आम्हीसुद्धा आता शोक केलं पाहिजे. तर सगळेजण काय जे कोणी येतं सगळ्यांनी मुंडन केलं, पूर्ण गाव केश विरहित असे सगळे झाले. त्या गावामध्ये एक प्रधान होता, त्या प्रधानाचा जो सेवक होता त्याला जेव्हा कळलं तर त्यांनीसुद्धा आपले केस काढले आणि तो प्रधानाकडे गेला. प्रधानाने पाहिलं की याचे केस नाही, म्हणे काय झालं, अरे म्हणे राजा मेला. प्रधान म्हणाला अरे राजा मेला तर मला कसं काय कळलं नाही, म्हणे ते सगळं अचानक झालं एकदम, म्हण होता की वेळच नव्हता. प्रधान म्हणाला की आता जर मी केस काढले नाही आणि मी महालात गेलो तर लोक माझ्यावरच शंका करतील की बहुतेक मीच मारलं की काय, म्हणून त्यांनीसुद्धा केस काय काढले. आणि तो त्या राजाच्या महालात गेला की आता जाऊ काय परिस्थिती आहे पाहू तिथे. तिथे गेला तर काय पाहतो तो की राजा आणि राणी मस्त बसले आहेत. प्रधानाला एकदम शॉक पडला, अरे हे काय आता बसला इथे. आता राजाने जेव्हा पाहिलं की याच्या डोक्यावर काही केस नाही तर विचारलं काय झालं, कोण तुमच्या फॅमिलीमध्ये काही झालं, आता काय सांगेल तो. पण तो हुशार होता, तो म्हणाला महाराज आपल्या राज्यामधील एक श्रेष्ठ व्यक्ती जो आहे तो गेला आहे म्हणून हे केस मी का. आणि त्याच्याबरोबर प्रधानाच्या बरोबर जे लोक होते ते सुद्धा सगळे असे मुंडन केलेले. आता राजाने विचार केला जर सगळ्या गावातल्या लोकांनी मुंडन केलं आहे, आता मी तर राजा आहे तर राजा म्हणजे गावातला सगळ्याच मोठा माणूस, श्रेष्ठ व्यक्ती जर गेली असेल तर मलासुद्धा शोक व्यक्त केला पाहिजे. राजाने सुद्धा आपल्या नावाला बोलवलं, त्याचं सुद्धा फर मुंडन. आता राजा म्हणाला की चला ठीक आहे सगळ्यांनी मुंडन केलं, पण आता शोकसभा आयोजित केली पाहिजे ना, तर म्हणे आता उद्या शोकसभा आपण आयोजित करू.
आणि ती जी व्यक्ती आहे तिचा फोटो वगैरे जरा शोधून आण घेऊन आहे मग उदबत्ती फोटो वगैरे. आता तो जो प्रधान आहे तो शोध घ्यावा लागला कोण आहे ती व्यक्ती जिचं मरण झालं. तर आपल्या सेवकांना विचारलं त्यांनी, सेवक कोण आहे आम्ही पाहून येतो. मग सगळीकडे शोध घेतला आणि शेवटी त्या नावाच्या दुकानात गेला कारण तिथूनच सुरुवात झाली होती. मग नावाकडे जो पहिला गिराईक आला होता म्हणे त्यांनी मला ही बातमी दिली होती, त्याला विचारा. आता त्याच्याकडे गेला तर म्हणे तू जरा फोटो वगैरे द्या. तो हसू लागला म्हणे फोटो काय म्हणे आणि आता शोकसभा करायची आहे. राजाचा फोटो. तो म्हणाला की राजा माझा गाढव होता तो मेला होता. त्याचा फोटो कसं काय द्यायचा आणि त्याचं कसं. आता बघ कोणी विचार केला नाही की राजा खरोखर मेला. अज्ञानामुळे पूर्ण गाव. छान उदाहरण आहे की नाही. अविचार न विचार केल्यामुळे झालं. एक शास्त्रामध्ये एक वाक्य आहे अविचार कृतो बंद विचारेण निवर्तते. सगळा घोटाळा गोंधळ विचार न केल्यामुळे आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पहा राजकारणामध्ये संस्थेमध्ये कॉलेजमध्ये शाळेमध्ये विचार जर केला तर मग पहा प्रथम करा हा विचार पुरता म्हणून त्या नाटकामध्ये एक सुरुवातीच नांदी आहे विचार करा विचार. आपण काय करतो आधी करतो आणि मग विचार करतो त्याला म्हणतात पश्चात बुद्धी. पण जे हुशार लोक असतात ते आधी विचार करतात मग करतात. मारुतीचं असंच आहे तुम्ही आपलं सुंदरकांड वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल प्रत्येक पाऊलावर तो आधी विचार करतो मग तो करतो. तर सुंदरकांडामध्ये सारखं येतं कपी मन कीन विचार. विचार करून मग आता ती मुद्रिकाही टाकायची आहे अंगठी तर विचार करतो जरी मी आता टाकली तर कसं होईल केव्हा टाकायची. फार छान आहे सुंदरकांड. म्हणूनच मारुती कसं आहे मनोजवम मारुतीतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ आहे की नाही. असं म्हणतात मारुतीमध्ये 8 गुण आहे. जो मारुतीची पूजा करतो स्मरण करतो आराधना करतो त्याला 8 गुण मिळतात. त्याच्यामध्ये पहिलीच आहे बुद्धी. बुद्धिर्बलम यशो धैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वम च हनुमत्स्मरणात् भवेत. हनुमत्स्मरणात् भवेत किं भवेत 8 गुण बुद्धी बल त्याच्याकडे आहे म्हणून जो कोणी त्याची आराधना करतो त्याला सुद्धा ते मिळते कारण ज्याच्याकडे जे असेल तेच तो दिले ना. तर म्हणून इथे म्हणतात की विचार करा आत्मज्ञान आत्मविचार कर्तव्य. ज्यांनी ज्यांनी आत्मविचार केला त्यांना आत्मसुख मिळालं अंतरंगामधलं सुख. आणि जे सुखासाठी जी धडपड आहे किंवा निर्भरता आहे ती त्यांची संपली. तो स्वतःमध्येच आनंदात रममाण होतो. असं म्हटलेलं आहे रमते बालोन्मत्तवदेव. जसे लहान पोरं स्वतःमध्येच खेळतात की नाही त्यांना काही जास्त टॉईज वगैरे लागत नाही ते थोडेसे मोठे झाले की लागतात नाही तर ते अगदी लहान बाळाला पहा. त्याचप्रमाणे ज्ञानी लोक आत्मक्रीडा असा शब्द दिला आहे स्वतःमध्येच खेळतात आत्मरती. आणि असं जर आपल्याला सुख मिळालं तर किती छान आहे. पैसा आपला वाचेल आहे. आपण सुखासाठी किती पैसा खर्च करतो अच्छा आणि ते सुख किती किती क्षणासाठी असतं. कुठे कुठे लोक जातात टूर करतात की नाही ते पॅकेजिंग इतक्या ठिकाणी इतक्या देशांमध्ये फिरवलं जाईल इटली आणखीन युरोप आणखीन पॅरिस फ्रान्स वगैरे. तिथे जातो 2 मिनटं ते पाहतो वाव 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 आणि परत घरी. किती वेळ तुम्ही वाव वाव कराल. त्या 1 वावसाठी लाखो रुपये. आणि मग वाटतं केव्हा घरी पोहोचायचा कंटाळा आला आहे
जोपर्यंत मी वरण भात भाजी पोळी घरची खाणार नाही. याचा अर्थ असं नाही तुम्ही फिरू नका असं नाही, पण सांगण्याचा अर्थ काय आहे, किती पैसा खर्च करून आपण आनंद मिळवतो, आणि ज्याला काही न करता आनंद आहे, वा वा वा, मी आहे माझ्या अस्तित्वामुळेच आनंद आहे, त्याला आत्म्याच्या अस्तित्वामुळेच आनंद आहे. ही फार मोठी डिस्कवरी आहे, फार मोठा शोध आहे. आत्मामध्ये आनंद प्राप्त करणे सगळ्यात मोठा शोध आहे. आमचे स्वामीजी मी नेहमी म्हणतात की वेदांत किंवा अध्यात्म काय म्हणजे डिस्कवरी चॅनल आहे. डिस्कवरी चॅनल असते ना टी व्हीमध्ये, आपल्या अंतरंगात काय काय भरलेलं आहे ते सगळं इथे दिलेलं आहे. तर हे ग्रंथ म्हणजे स्वतःचा शोध घेण्यासाठी. तर अशा या ज्ञानाची खूप महती आहे, खूप महत्त्व आहे. आता हे ज्ञान आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा मी काल सांगितलं मन सूक्ष्म असेल, मन शुद्ध असेल, मन शांत असेल. जेव्हा आपल्याला आपण कोणी महापुरुष आहे, कोणी मोठा पुरुष आहे त्याला घरी बोलवतो, कोणी संत आहे, तर आपण काय करतो, घर स्वच्छ करतो की नाही, म्हणे आज ते महात्मा संत महाराज येणार आहे गुरुवाला, बाहेरची खोली एकदम स्वच्छ, बाहेरचा कचरा सगळा आतमध्ये डंप करतो पण बाहेरचं कमीत कमी. आणि जेव्हा ते येतात या या महाराज बसा, त्यांच्यासाठी सुंदर आसन वगैरे, आणि ते महाराज म्हणाले की नाही मी आतमध्ये बसतो बाहेर नाही, नका नका आतमध्ये नका जाऊ इथेच बसा. हे उदाहरण मी अनेक वेळा दिलं आहे. तर एक आपण छान आसन तयार करतो, त्याचप्रमाणे मनाचं आसन आपल्याला छान बनवावं लागेल, तेव्हा आत्मसाक्षात्कार रूपी महात्मा त्याच्यावर काय बसतील. आत्मज्ञानासाठी म्हणजे व्यवस्थित करा, स्वच्छ करा, तेव्हा मी येईन. ज्याच्यामध्ये कचरा भरलेला आहे अशा मनामध्ये कसं काय होईल, ज्याच्यामध्ये षड रिपू बसलेले आहे, षड विकार बसलेले असतील तर सामान्य ज्ञानसुद्धा होत नाही. काल मी तुम्हाला उदाहरण दिलं आहे, मन चंचल असेल, मन अशांत असेल, काही समजत नाही. लोक म्हणतात सध्या तुम्ही सांगू नका, माझं जेव्हा डोकं शांत होईल तेव्हा आपण विचार करू असं. तर हे तर ज्ञान किती सूक्ष्म आहे. म्हणून म्हणतात चित्तशुद्धी, आणि चित्तशुद्धीनंतर श्रवणम मननम निधिध्यासनम मज्ञानम. तर आता ही चित्तशुद्धी कशी काय मिळेल, तर म्हणे यासाठी भक्तीची गरज आहे. भक्ती का करावी हा प्रश्न आहे ना, तर म्हणे भक्तीचे अनेक लाभ आहे आणि भक्तीचे अनेक प्रयोजन आहे. पहिला प्रश्न तर हा आहे की भक्ती म्हणजे काय, है ना, लोकांना याबद्दलच नीट ज्ञान नाही आहे. हे परत ज्ञानाचं महत्त्व, भक्ती म्हणजे काय. तर लोकांच्या विविध कल्पना आहे. पूजा करणे तासनतास त्याला म्हणतात काय भक्ती आहे, किंवा काय आरतीमध्ये जाणं रोज भक्ती आहे, रोज देवदर्शन करणे म्हणे हा फार मोठा भक्त आहे, रोज जातो बाहेरून देवाला नमस्कार करतो मंदिराच्या बाहेरून, लोक देवाला हाय हॅलो करतात, हाय हॅलो म्हणजे घाईमध्ये असतात ना, म्हणतात अशी चप्पल काढतात, थोडीशी अर्धी चप्पल काढतात, पण फार मोठा भक्त आहे हा, रोज न विसरता. कोणी भजन म्हणत आहे, कीर्तन करत आहे, म्हणे फार मोठे भक्त आहे. कोणी काय रामकथा भागवत कथा सांगत आहे, म्हणे हा फार मोठा भक्त आहे. तर भक्तीबद्दल लोकांची विविध कल्पना आहे, पण भक्ती म्हणजे काय. आपण हे सगळे बाहेरचे लक्षणं पाहतो, कोणी कीर्तन करत आहे, भजन करत आहे, आरती करत आहे, पूजा करत आहे, पण लक्षात ठेवा मनामध्ये जर देवासाठी प्रेम नसेल तर ती भक्ती नाही, ती फक्त काय यांत्रिक क्रिया आहे. पण तरी देवाला आवडतं की चला काही तर करत आहे ना, देव फार दयाळू आहे, 5 मिनिटं काढतो माझ्यासाठी, जरी त्याचं मन कुठे असेल तरी तो
फुलं वाहतो काही करतो काही होतं ना. आपण पूजा करतो पण मन कुठे आहे? इकडे फोनही चालू आहे आणि इकडे अर्चनाही सुरू आहे. कधी कधी तर फारच गडबड होतो. अभिषेक करत आहे आणि तेवढ्यात फोन आला. आता फोनवर अर्धा तास तो बोलत आहे. देव म्हणत आहे मला थंडी वाजत आहे. सोडून गेला मध्येच. तर भक्ती म्हणजे काय? तर पहा, भक्तीचा संबंध क्रियेपेक्षा भावनेशी जास्त आहे. ऐकी नाही, मन कुठे आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. भक्तीमध्ये तीन वृत्तींचं काय संगम आहे. सगळ्यात आधी आहे श्रद्धा. देव आहे हा विश्वास असायला पाहिजे. अस्ति, ज्याच्यामध्ये आस्तिकता असेल तोच पूजा करेल, तोच भक्ती करेल. तर श्रद्धा. दुसरा जो गुण आहे मनामध्ये तो आहे प्रीती किंवा प्रेम. लक्षात ठेवा, फक्त देव आहे असं मानणं भक्ती नाही आहे. काय असं स्वीकार करणं, मान्य करणं की देव आहे, याला म्हणतात आस्तिकता. पण देवाशी प्रेमाचा एक संबंध, माझा देव आहे, मी देवाचा आहे, असं जेव्हा होतं तेव्हा त्या साधकाला काय म्हणलं जातं, काय म्हणतो आपण, भक्त. विठू माझा लेकुरवाळा, माझा, माझे माहेर पंढरी आपण म्हणतो. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई आहे ना. ते सगळ्यांचं पूर्ण कुटुंबाचंच वर्णन आहे. माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, माझे माहेर पंढरी. तर माझे माझे सगळे, पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांग. तर भक्ताचे असे उद्गार है ना, असा अनुभव जिथे तो देवाला आपल्यापासून लांब पाहत नाही, अगदी जवळ आहे. तर प्रेम आहे जिथे, प्रेमाचं नातं आहे. सबसे ऊची प्रेम सगाई असं म्हणतात. सगळ्यात सुंदर संबंध काय? प्रेमाचा. तर श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि आदर आहे. आदरसुद्धा आहे, देवाबद्दल आदर आहे ना, सन्मान आहे. जेव्हा या तिन्ही गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत मग त्याला आपण म्हणू की हा कोण आहे? भक्त आहे. भक्त देवाचा आदरही करतो, श्रद्धाही आहे आणि प्रेम तर भरपूर आहे. भक्तीची जी मूळ भावना आहे ती म्हणजे काय? प्रेम. प्रेम असायला पाहिजे. तर अशी ही जी भक्ती आहे किंवा प्रेम आहे, हे का करावं? लोकांचा असा प्रश्न, देवाची प्रेम का करावं? अच्छा, एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा समस्या अशी आहे, देवाशी आपलं प्रेम का नाही होत? भक्तीमध्ये मोठी बाधा काय आहे? तर सगळ्यात मोठी बाधा आहे की तो असा दिसत नाही. पैशाशी प्रेम आहे कारण नोट आपल्याला दिसतात. सुख, सुविधा, कार, गाडी याच्याशी प्रेम आहे कारण ती प्रत्यक्ष आपल्याला दिसते. आता देव असा आहे की जो पाहिलेला नाही आहे, फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि प्रेम करायचं आहे. लक्षात घ्या, तो जरा कठीण आहे की नाही? विश्वासाच्या आधारावर प्रेम. ते एक संत म्हणायचे, जो प्रियतम असतो ना त्याला म्हणतात साजन. साजन तर म्हणे भगवान कोण आहे? तो म्हणले अन मिला अन देखा साजन आहे. केवळ सुना हुआ आहे, त्याच्याबद्दल फक्त ऐकलं आहे, पण कठीण आहे म्हणून भक्तीत. पण आपण काय म्हणून एक विग्रह, एक मूर्ती ठेवतो, एक फोटो ठेवतो आणि जे काही सांगितलं आहे, जे काही स्तोत्र आहे त्याच्याद्वारे चिंतन मनन करतो. प्रत्यक्ष असता देव तर मग काय, सगळ्यांनी प्रेम केलं असतं. तर श्रद्धा ठेवावी लागेल.
अच्छा, आता ही भक्ती का करायची, प्रेम का करायचं? तर पहा, एक कारण असं आहे, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. कृतज्ञता म्हणजे ग्रेटिट्यूड. कोणी आपल्याला काही मदत करतं तर कमीत कमी आपण धन्यवाद तर बोललं पाहिजे ना. कोणी जर धन्यवाद थँक्यूसुद्धा नाही म्हटलं तर फार चिडतो, का एवढं मी केलं, साधं धन्यवादसुद्धा दिलं नाही त्याने. अपेक्षा असते की नाही आपली धन्यवाद. एक बसमध्ये फार गर्दी होती आणि तिथे एक पुरुष उभा राहिला आणि त्याने एक महिलेला काय जागा दिली आणि तो थोडा पुढे पुढे गेला बसच्या, बस पुढेच परत आला तिथं आणि ती जी स्त्री बसली होती ज्याला सीट दिली होती त्यांनी विचारलं की तू काही बोलली का? नाही मी काही नाही बोललो. नाही नाही मला वाटलं तुम्ही बोलला, थँक यू व्हेरी मच. आता त्याच्याच मनामध्ये तो भाव होता ना, म्हणजे अपेक्षा होती. तर जर कोणी आपल्याला धन्यवाद किंवा त्यांनी जर मदत केली तर आपण काय म्हणू, हा कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे कृतम जानाती, मी जे केलं ते त्यांनी जाणलं, आणखीन रिस्पॉन्ड प्रतिसाद दिला. आणि याचा उलट असतो कृतघ्न. कृतम हंती, तुम्ही किती करा तो काही करत नाही, तो लक्षही देत नाही. लोक म्हणतात अरे कमीत कमी एक्नॉलेज तर करा असं म्हणतात. तर कृतज्ञता व्यक्त करायची भक्तीच्या द्वारे. देवा तुम्ही मला इतकं सगळं दिलं आहे, शरीर दिलं आहे, बुद्धी दिली आहे, याच्यामुळे मी काय काय मिळवलं या जगामध्ये, आहा. तर आता माझं कर्तव्य आहे की कमीत कमी दोन फुलं तर व्हायला पाहिजे, थोडं नामस्मरण तर केलं पाहिजे. तर जर भक्ती मी केली नाही, देवाला धन्यवाद दिला नाही, तर कृतघ्न म्हणवला देव. म्हणून भक्ती केली पाहिजे, स्मरण करा. साधं पाणी कोणी आपल्याला देतात आपण 10 वेळा धन्यवाद करतो. आता पहा, या शरीराने आपण सगळं मिळवलं आहे, पण शरीर आपण नाही मिळवलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे. आमचे स्वामी छान उदाहरण देतात, जर कोणी तुम्हाला छान रिस्ट वॉच ही जी घड्याळ ही दिली 1,00,000 रुपयाची, 10 वेळा धन्यवाद, पण जर हात नसेल तर? ज्याने हात दिला त्याच्याबद्दल काही धन्यवाद नाही, आणि ज्याने ते घड्याळ दिलं त्याला 10 वेळा. कळतंय की नाही? तर ज्या शरीराने आपण सगळं कमवलंय ते शरीर म्हणजे मोठी देणगी आहे. काल मी तुम्हाला उदाहरण दिलं ना, एक एक अवयवाची किंमत तुम्ही सांगू नाही शकत. तर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे भक्ती. दुसरं कारण असं आहे की भक्ती केल्याने अभिमान जो आहे ना आपला, अहंकार, तो गळून पडतो. लक्षात नाही का, अहंकारामुळे मोठे मोठे लोक खाली पडतात. आत्ताच मी मुलांबरोबर बोलत होतो रावणाबद्दल. रावणाकडे सगळं काही होतं, शक्ती आहे, सिद्धी आहे, भक्ती आहे. हां, शंकराचा भक्त आहे तो, वेदांचा अभ्यास केलेला आहे. जटाटवी गलज जलप पावित असतं पूर्ण, त्याचा एक शिवतांडव स्तोत्र. असं असूनही देवाला का मारावं लागलं त्याला? कारण एका अहंकारामुळे. तो कुठेच वाकायचा नाही, मी नाही वाकणार, ताट एकदम. काही काही लोक असतात ना अगदी कठोर कडक, कुठेच त्यांची मान वाकत नाही, फक्त एका ठिकाणी मान वाकते आणि ती म्हणजे नावीचं दुकान. नाही तर मी का वाकू? झुकना तो आता है उसको जिसमें होती है जान, अकड़ तो होती है मुर्दों की पहचान. प्रेत असतं की नाही ते असं कडक असतं, ते जर जिवंत आहे तर ते लवचिक असेल. त्या अहंकाराची खूप निंदा केलेली आहे आपल्या शास्त्रामध्ये. भक्त
भक्ती जर केली, सतत ही कृतज्ञता आपल्या मनामध्ये राहिली की देवामुळे मला मिळत आहे, देवामुळे मिळत आहे, तर मग किती मोठ्या तो पदावर जरी गेला तरी काय तो विनम्र राहील. आणि जगामध्ये पहा जो विनयी असतो ना त्याला लोक खूप मानतात, म्हणे पहा एवढे यांच्याकडे गुण आहे, इतका मोठा माणूस आहे पण किती विनम्र आहे, नाही तर म्हणे काय समजतो आपल्याला काय माहिती असेल आपल्या अभिमानी माणूस अप्रिय होऊन जातो, अभिमानी माणूस एकटा होऊन जातो समाजात, सगळे त्याच्यापासून काय लांब जातात. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सांगितलेलं आहे की भगवंताला काय आवडतं काय आवडत नाही, तर म्हणे अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वात, देवाला दैन्य आवडतं, दीनभाव, तुकाराम महाराजांचा दीनभाव, तुलसीदासांचा दीनभाव, मोसम दीन न दीन हित, म्हणे माझ्यासारखा दीन कोणी नाही आणि तुमच्यासारखा दीन दयाळू कोणी नाही, दीनांवर दया करणारा, म्हणून देवाचं नाव दीनानाथ. तर अभिमान गळून पडला पाहिजे, जेवढं आपल्याला भगवंताचं स्मरण राहील तेवढा तेवढा अभिमान कमी, तर भक्तीच्या द्वारे हा फार मोठा लाभ होतो, नाही तर आपण सगळं गमावून बसतो एका अहंकारामुळे. तर दुसरं कारण, अधिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भक्ती करा, देवाचं स्मरण, दुसरा अभिमान, तिसरं आहे की भक्तीने काय होतं तर म्हणे अंतःकरणाची शुद्धी होते, घाण जी आहे मनाची ती सगळी स्वच्छ होते. कारण भक्तीमध्ये आपण काय करतो, सतत देवाशी संबंध जोडतो, देवाबद्दल विचार करत आहोत, देवाचं ऐकत आहो. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे ना, एज यू थिंक सो यू बिकम, जसा आपण विचार करतो तसा आपण होतो. जर चांगल्या व्यक्तीबद्दल जर सतत विचार आपण ऐकले तर आपण ऐक चांगलं होतो. आता देवापेक्षा आणखीन उत्तम गुणवाला कोण असेल, सकल कल्याण गुणगण निदान. तर जितकं आपण ऐकत जाऊ तेवढं पहा आपोआप मनाची स्वच्छता होत जाते. आता आपण सत्संगामध्ये येऊन बसतो, एक दीड तासामध्ये आपण स्वतःचा अनुभव पाहू शकतो. या एक दीड तासामध्ये पहा मनामध्ये काही द्वेष क्रोध ईर्ष्या या काही वृत्ती आल्या का, नाही, सगळ्या शांत झाल्या. कारण इथे विषयच इतका चांगला आहे की या वृत्ती कधी येऊच नाही शकत. पण गंमत अशी आहे, एक दीड तास तर आपलं मन एकदम वर जातं आणि जसं हॉलच्या बाहेर जातो एकदम ते राग द्वेष ईर्ष्या द्वेष सगळे बाहेरच भेटतात. म्हणजे एक तासासाठी सोडतोय तुम्हाला आम्ही, परत ते सगळे जागे होतात की नाही. म्हणून काय म्हणतात, देव सतत सत्संग करत राहा तर तुमच्या मनाची क्वालिटी वाढत जाईल. म्हणून दिवसात जास्तीत जास्त वेळ देवासाठी काढला पाहिजे. आपण म्हणतो वेळ नाही आहे, वेळ नाही, वेळ सगळा काही आहे, इच्छा नाही आहे, बस प्रेमाची कमी आहे. पण जिथे प्रेम असतं माणूस तिथे धावून जातो की नाही, वेळ काढून तो जातो किती व्यस्त असेल तरी. नाही नाही त्याने बोलवलं आहे मला पार्टीमध्ये, आता जावंच लागेल आहे, जावंच लागेल असं काही नाही आहे, तुमचीच इच्छा आहे. आणि सत्संग वगैरेमध्ये नाही वेळ नाही, इकडे जायचं तिकडे जायचं हजार कारण. आणि त्याच वेळेस जर कोणी आला की चला जरा सिनेमाला चालतो, अरे वा चला चला, नाही आत्ता तर म्हणत आता वेळ नाही आहे, कुठून वेळ आला. सत्संगाची बातमी मिळाल्यावर लोक विचारतात किती वाजता संपेल. म्हणजे तुम्ही लोक आले तुमच्यासाठी नाही सांगत आहे, जे आले नाही त्यांच्यासाठी. चित्तशुद्धीसाठी भक्ती, ईश्वरार्पितम नेच्छया कृतम चित्तशोधकम मुक्तिसाधकम, रमण महर्षी म्हणतात उपदेशसारामध्ये, फार छान ग्रंथ आहे. म्हणजे देवासाठी जर कर्म करायला तुम्ही सुरुवात केली तर आपोआप चित्ताचं शोधन होत जातं, आणि जर शुद्ध चित्त झालं तर मुक्ती साधकम,
ज्ञान होईल आणि ज्ञानाने मुक्ती. तर चित्त शुद्धी, चित्त एकाग्रता, भक्तीने एकाग्रता वाढते. आपण जेव्हा भगवंताचं नामस्मरण करतो, श्रीराम जय राम जय जय राम, तर या जप केल्याने काय मनाला एक सवय लागती एका शब्दावर एका ठिकाणी स्थिर होण्याची. एकाग्रतेचा अभ्यास आहे खरं म्हणजे जप म्हणजे. अच्छा, जेवढं चित्त शुद्ध होत जाईल तेवढं चित्त एकाग्रसुद्धा होईल, दोन्ही एक बरोबरच आहे. तर यासाठी भक्तीची गरज आहे. आणखीन काय तर म्हणे सगळ्यात छान म्हणजे भक्तीमुळे भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होत असते, कृपेचं संपादन आपण करतो. देवालाही फार बरं वाटतं की हा माझं काय स्मरण करत आहे. जगामध्ये सुद्धा आपण पाहतो जर कोणी आपल्याला येऊन सांगितलं अरे तुमची आठवण करत आहे, तर तुम्हाला बरं वाटतं की नाही, अरे वा, आणि मला लगेच चांगले चांगले भाव विचार येतात. देवाला सुद्धा छान वाटतं की माझं इतक्या भानगडीमध्ये इतक्या व्यस्त जीवनामध्ये वेळ काढून माझ्यासाठी माझं स्मरण करत आहे. तर देव म्हणतात की काही कृपा केली पाहिजे त्याच्यावर. समोरचा माणूस काय प्रसन्न होतो आहे की नाही जेव्हा स्मरण करतो. अच्छा, प्रसन्न झाला की काय देण्याची इच्छा होते लक्षात घ्या. प्रसन्न म्हणजे असतं ना ते व्यापक असतं, लक्षात ठेवा. जेव्हा माणूस खुश असतो, फार आनंदी असतो, तेव्हा त्याला काही मागितलं तर लगेच देतो. म्हणून लोक ऑफिसमध्ये सुद्धा सुट्टी त्यांना घ्यायची असेल पाहतात मूड कसा आहे साहेबांचा, हात मूड ठीक असायला पाहिजे तेव्हा सुट्टी नाही. तर आनंदी असण्याने काय होतं, मन व्यापक होतं आणि व्यापक मनामध्ये देण्याची इच्छा. तर भगवंत कृपा करण्यास काय तयार होतो. म्हणून भक्तीने भगवंत प्रसन्न होऊन त्याला देतो. गीतेमध्ये एवढं म्हटलेलं आहे योगक्षेमम वहाम्यम वा, काळजी करू नको तू, मी तुझी काळजी करीन. वा, पण त्याच्या वरची ओळ लक्षात ठेवा, अनन्यास चिंतयंतो माम ये जना परिउपास. अनन्य होऊन चिंतन केलं तर हां, असं नाही एक माळ केली आणि मी पाहत आहे अरे काही योगक्षेम तर काही होतच नाही, सगळं मलाच करावं लागत. एक माळ केली आणि तीसुद्धा अर्धवट मनाने. लोक माळ करतात पण मधून असं उचलून पाहतात अरे पूर्ण होत नाही, पूर्ण मेरू म्हणे आला नाही अजून. म्हणजे मन नाही जबरदस्ती आपला तो बसला, नियम घेतला आहे म्हणून करायचं आहे. तर प्रेमाने जर 5 मिनटं जरी स्मरण केलं तर देव म्हणतो ठीक आहे. तर भगवत कृपा. अच्छा, जे गंमत आहे, एका संतांनी एक सांगितलं एकाला, एक साधकाला, त्या साधकाने विचारलं जप तप केला पाहिजे का, जप तप ध्यान. तर ते महात्मा म्हणतात जप तप ध्यान केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही. अरे तर म्हणे मग कशाने होते, तर म्हणे भगवत कृपेने, ईश्वर कृपेने. तर मग तो साधक विचारतो ईश्वर कृपा कशी मिळेल, तर म्हणे जप तप ध्यान केल्याने. याचा फार खोल गंभीर अर्थ आहे. गंभीर अर्थ असा आहे की तुम्ही याचा अभिमान नका ठेवू की मी एवढा जप केला म्हणून मध्ये कृपा आहे. त्याची कृपा नसेल तर तुम्ही किती करा. कृपा तेव्हाच होईल जेव्हा प्रेमाने तुम्ही कराल. आता रावण काय म्हणतो ब्रह्मदेवाला, जर तुम्ही मला वरदान देत असाल तर काही तुमचा मोठेपणा वगैरे नाही, मी इतके कोटी काय जप केलं, म्हणजे अभिमान आहे त्याचा त्याला कृपेच्या. तर म्हणून जप तप करा, त्याने प्रसन्न होईल, कृपा होईल. तर भक्ती का करावी हे सगळे मी त्याचे काय कारण सांगितले. कृतज्ञता आहे, चित्तशुद्धी आहे, चित्त एकाग्रता आहे, विनय विनम्रता प्राप्त करण्यासाठी. आणि तुम्ही स्वतःसुद्धा विचार करू शकता की भक्ती केल्याने मला काय होतं, समाधान शांती मिळते, तृप्ती मिळते.
भागवतामध्ये एक छान सांगितलं आहे, म्हणे भक्ती केल्याने काय होतं, तर म्हणे तुम्ही जेव्हा जेवण करता अन्न पोटामध्ये जातं तर काय होतं, तर म्हणे तीन गोष्टी होतात, क्षुधा निवृत्ती, ठीक आहे, पुष्टी शरीराचं पोषण, आणि तिसरं तुष्टी समाधान, बरं वाटतं, तृप्ती होते। तर तृप्ती तुष्टी क्षुधा निवृत्ती या तीन गोष्टी होतात, भागवत मध्ये सांगितलं। म्हणे त्याचप्रमाणे भक्ती केल्याने काय होतं, तर म्हणे जगापासून विरक्ती, तिकडे काय क्षुधा निवृत्ती, इकडे संसार निवृत्ती। मग दुसरं म्हणतात अनुभूती, भगवंताची अनुभूती, विरक्ती अनुभूती किंवा प्रचिती म्हणतात, आणि तिसरं म्हणजे परत तृप्ती, इथे मनाची तृप्ती, शरीराची नाही, मनाची तृप्ती। तर जेव्हा आपण पूजा करतो तर हे सगळं होतं की नाही, बरं वाटतं आपल्याला, छान केलं, समाधान वाटतं, आणि एक तास आपण संसारापासून थोडं लांब होतो की नाही। घरचे मंडळी काही काही सांगतात, जा जा सत्संगामध्ये, दीड तास जरा घरी शांती राहील। पण आपणही म्हणू शकतो घरापासून मी जरा घराचा व्याप नाही, निवृत्ती झाली की नाही, विरक्ती। तर असे भक्तीचे भरपूर फळ आहे। भगती तात अनुपम सुख मूला, मिलई जो संत होई अनुकूला। म्हणे भक्ती हे सुखाचं मूळ आहे, त्या भक्ताला एवढं सुख मिळतं त्या नामस्मरणामध्ये, पूजेमध्ये काही नको आहे त्याला। रुद्धिसिद्धी आल्या तुकाराम महाराजांकडे, माहीत आहे रुद्धिसिद्धी, वैकुंठामधून विष्णू भगवंतांनी पाठवलं, अरे हा माझा सतत आराधना करतो, भजन करतो, जा जा त्याची जरा मदत करा। रुद्धिसिद्धी आल्या, म्हणे काय सेवा करू, म्हणे नाही नाही मला आनंद आहे, काही नको, नाही नाही काहीतरी सांगा, काही तर काम। 2-4-10 वेळा विचारलं त्यांनी, कारण भगवंताचा ऑर्डर होता। शेवटी महाराज काय म्हणाले, असं करा, एक काम करा, तुम्ही इथून वैकुंठामध्ये जा। अच्छा मग काय करू, म्हणे मग तिथेच राहा, तिथून खाली नका येऊ, आहे की नाही। आपल्या जीवनामध्ये असं होऊ शकतं का, रुद्धिसिद्धी आली तर या या हे करून द्या, ते करून द्या। तर ज्याचं मन आनंदामध्ये भरलेलं आहे, आनंदाने, त्याला कशाचीच गरज नाही। तर भक्तीचं पहा महिमा, चमत्कार आहे। धर्म न अर्थ न काम रुची, धर्म अर्थ काम मोक्ष मला काहीच नको। जन्म जन्म रती रामपद, मला फक्त तुमच्या चरणामध्ये काय रती पाहिजे। तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आमासी, बस आणखी काही नको। परत जन्म मिळाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण काय, सतत आमच्या मनामध्ये तुमची भक्ती आहे। हे पहा, भक्तीशिवाय जर जन्म मिळाला तर त्रास आहे, लक्षात ठेवा। असं का म्हणतात की नको पुढचा जन्म, कारण परत या संसारामध्ये मी गुरफटून जाईन, पण जर मी पुढे भक्ती केली तर छानच आहे। तर पा, भक्तीबद्दल भगवंतानी गीतेमध्ये इतके श्लोक सांगितलेले आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती। म्हणजे भक्तीपूर्वक तू जर थोडंसं एक पानसुद्धा दे दिलं तरी मी ग्रहण करीन, तुळशीचं पान किंवा कोणतंही पान, फळ कोणतंही फळ, फळ नसेल फूल, फूल फूल नसेल पाणी, तोयम म्हणजे इथे काय आहे, देवाला वस्तू नको आहे। देव म्हणतो सगळ्या वस्तू मीच तर दिलेल्या आहेत तुला, आता तूच मला देत आहे। जसं ते फादर्स डे असतो ना, फादर्स डे, आजकाल हे सगळे डे आपल्याकडे येऊ लागले, आधी तर म्हणे मुलासाठी काय वडिलांसाठी गिफ्ट आणून देतो, लहान पोरगा फार छान रॅपिंग वगैरे करून,
सरप्राईज बाबा, सरप्राईज गिफ्ट आहे, गिफ्ट म्हणे काय म्हणे, आज फादर्स डे आहे, मी तुमच्यासाठी एक छान गिफ्ट आणली. आता गंमत अशी आहे, ते गिफ्ट आणायसाठी पैसा बाबांकडूनच घेतला जाते. दोन दिवसापूर्वी आता आपण बाबाही कौतुक करतात, वा वा माझ्यासाठी जोडलं. देवाला देणं म्हणजे असंच आहे, तदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पय. पण देवाला आनंद वाटतो बा की हा कृतज्ञता व्यक्त करत आहे. की तर पत्रम पुष्पम फलम वस्तूचं एवढं महत्व नाही आहे, कोणत्या भावनेने तुम्ही देत आहात. साग विदुर घर खाई, विदुराकडे भगवान कृष्ण गेले, त्यांनी काय केळीची साल, भगवंताने तेच ग्रहण केले. स्वतः केळ खात आहे ती विदुराणी, विदुराची बायको. ती इतकी भाव विभोर झालेली की विसरून गेली मी काय देत आहे. भगवंतानी ते साल सुद्धा खाल्ला, कारण कोणी देवाला म्हटलं तुम्हीच म्हटलेलं आहे ना पत्रम, तुम्ही पत्र ग्रहण करतात पाहता तर खा. पत्रम पुष्पम फलम तोय. आमचे गुरुदेव गंमत करायचे, म्हणे देव सगळं काही स्वीकार करतो, पत्र म्हणजे कागदसुद्धा असतो. संस्कृतमध्ये पत्र म्हणजे काय, कागद. जसं आपण म्हणतो ना प्रश्नपत्र, वर्तमानपत्र. गुरुदेव म्हणायचे की भगवान जो आहे पत्र स्वीकार करतो, कागद. कागद म्हणजे काय, चेक. चेक स्वीकार करतो तो, नोट स्वीकार करतो. पत्रम पुष्पम फलम जो आहे यो मे भक्त्या प्रयच्छते. त्यानंतर गीतेमध्ये देव काय म्हणतात, ये तू सर्वाणी कर्माणी मयी सन्यस. जर तुम्ही सर्व कर्म मला दिले तर मी सगळं काही तुला देतो, मी तुझा उद्धार करेन. फारच गोड आहे भक्ती, कशी गोड आहे, मधुर आहे, म्हणून ही केली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो. अधरम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देव मधुर आहे, गोड आहे, ते सगळंच काही गोड आहे. त्याचं चिंतन जर केलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा जो कडवटपणा आहे ना, कटुता निघून जाते. तर हे सगळे भक्तीचे प्रयोजन आहे. आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे की भक्ती करायची कशी. ठीक आहे, भक्ती तर महात्म्याने आम्हाला पटलं, पण भक्ती कशी वाढवावी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपल्या दासबोधामध्ये काय करा, तर म्हणे प्रथम भजन ऐसे जाण, हरी कथा पुराण श्रवण, अध्यात्म निरूपण ऐकत जावे. हे पहा सोपा नियम आहे. देवाशी जर प्रेम वाढवायचं असेल तर देवाबद्दल ज्ञान मिळवावं लागेल. देव असा आहे, असा आहे, असा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय करतो, काय नाही आवडत, हे सगळं जेव्हा आपल्याला कळतं मगच प्रेम होतं. तर म्हणून काय करा, ऐका श्रवण भक्ती. त्यांची लीला काय, त्यांनी काय काय केलं आहे, किती लोकांचा उद्धार केला आहे, कसा उद्धार केला आहे, वगैरे वगैरे. म्हणून सत्संग फार छान सुंदर एक साधन आहे. काही करताना आलं तर चालेल, सत्संग कधीच सोडला नाही पाहिजे. सत्संगामध्ये एक तर काय सोपं आहे, आपल्या काही करायचं नाही, नुसतं येऊन बसायचं आहे बस. पण जागृत अवस्थेमध्ये हां हे एक आहे जरूर. आणि मन लावून नुसतं ऐकायचं, बाकी काही नाही करायचं. सगळं करायचं त्या वक्त्यालाच, तयारी करायची कोणाला, वक्त्यालाच. सोपं आहे ना सत्संग. तासन तास आपण सत्संग करू शकतो, पण दोन तास ध्यान करू शकतो का, किंवा जप करू शकतो का. दोन माळांतर किती वाजले, किती वाजले. पण सत्संग चार चार तास लोक बसतात. तर म्हणून पहिली भक्ती काय, श्रवण भक्ती. आणि ते म्हणतात सगळं ऐका, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ध्यान मार्ग, सिद्धांत मार्ग. फार मोठा समास आहे पूर्ण श्रवणावर. आणखीन ते म्हणतात की नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. तीर्थ व्रत दान याच्याबद्दल खूप ऐकलं पाहिजे. नाना पिंडांची रचना, नाना सृष्टीची रचना,
सगळं ऐका, सत्संगामध्ये ऐकायला मिळतं. पण शेवटचं वाक्य छान आहे की ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते त्यागावे. जे कामाचं आहे ना ते नुसतं घ्यायचं आहे. लोकांना जे आहे ना प्रवचनामधले सगळे जितके विनोद आहे ना ते लक्षात राहतात. स्वामी तो जोक फार छान होता तो. अरे पण त्या जोकच्या माध्यमातून काय सांगितलं ते नाही माहिती, पण ते विनोद तर नुसतं काय साधन आहे, माध्यम आहे. तर असार ते त्यागावे अशी श्रवण भक्ती. मग म्हणतात कीर्तन भक्ती तर नवविधा भक्ती पूर्ण सांगितली आहे. हे नऊ प्रकारचे काय साधन आहे त्याच्याद्वारे भगवंताशी आपला संबंध दृढ होत जातो. आणि पहा अशी अनुभूती यायला लागते की देव सतत मला सांभाळत आहे, देव माझ्या बरोबर आहे. प्रल्हादाला अशीच अनुभूती होते, म्हणे मला असं वाटतं की देव सतत देवाने आलिंगन केलेलं आहे, म्हणे गोविंद परिरंभित. हे सगळं केलं तर होतं. घरी नुसती आपण पूजेची जर सुरुवात केली जरा नीट, थोडं मन लावून 10 मिनटं 15 मिनटं तर आपल्याला वाटतं की देव इथे आहे घरामध्ये, आहे की नाही. ते डोंगरे महाराज म्हणायचे, ठाकूर जी को घर में लाओ घर का वातावरण बदल जाएगा. कबीरदासजी म्हणतात की ज्या घरामध्ये देव नाही ते स्मशान आहे असं म्हणतात. कठोर म्हटलेलं आहे. ज्या मुख राम नाही ता मुख धूल भरी. ज्या मुखामध्ये राम नाम नाही माती भरलेली. तर भक्तीचे वेगवेगळे साधनं जे सांगितले केले पाहिजे, श्रवणम कीर्तनम. समर्थ म्हणतात कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती. कीर्तनाने उत्तम गती होते. कीर्तने भगवत प्राप्ती येदर्थी संदेह नाही. कीर्तन केल्याने निश्चितच प्राप्ती होते आनंदाची, शुद्धीची, याच्यात काही संशय नाही. नामदेव महाराज कीर्तन करायचे तर स्वतः पांडुरंग नाचायचा. नामदेव कीर्तन करी प्रेमभर नाच पांडुरंग. किती भक्ती तीव्र असेल, किती दृढ भक्ती. तर कीर्तनम कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र. आता एक एक तर एवढं वर्णन मी लिहून आणलं आहे मुद्दा. कीर्तनाने वाणी पवित्र होते. दोन चार आपण जर श्लोक म्हटले तरी आपली वाणी पवित्र होते की नाही, बरं वाटतं की नाही. संस्कृत शब्द वा काय म्हणतात, भाषाच एवढी सुंदर आहे. संस्कृत म्हणजे काय? सम्यक कृत, जी संस्कारित आहे. नावच संस्कृत, विकृत नाही आहे. म्हणून या संस्कृतला काय म्हटलेलं आहे, देवभाषा. देवभाषा संस्कृत शिकून ठेवा बरं का, कारण मग स्वर्गामध्ये सगळे संस्कृतमध्ये बोलतात मग. म्हणून आत्तापासूनच तयारी कर, नाही तर काही समजणार नाही. देवभाषा संस्कृतम. तर मी काय म्हणत होतो की जर संस्कृत श्लोक स्तोत्र म्हटले तर, आणि संस्कृत भाषा अशी आहे की त्याच्याद्वारे आपल्या मुखामधील जेवढे अवयव आहे ना सगळ्यांचा व्यायाम होतो. अकुह विसर्जनीया नाम कंठ. कंठापासून कोणकोणचे अ क ख ग इतका सखोल अभ्यास केलेला आहे. ऋतुलसा नाम दंता. लृ त थ द ध न हे कुठून द दंत, दंतवर्ण म्हणतात त्याला. दात नसेल तर द बोलता नाही येणार, त थ द ध न जीभ बाहेरच निघून जाईल. जीवाचा आघात होतो ना त थ. त्याचप्रमाणे प फ व व म यासाठी काय पाहिजे, औष्ठवर्ण. नाही नाही कंठाने जरा बोला, प बिना होठ लोत होणार नाही. तर प्रत्येक अवयवाचं काय होतं म्हणे, एक्सरसाइज होते. म्हणजे अगदी लौकिक लाभ मी सांगितला. तिथे म्हणतात कीर्तने वाचा पवित्र. कीर्तन केल्याने वाचा पवित्र. आणि समर्थ म्हणतात कीर्तन केल्याने ऐकणारा आणखीन गाणारा दोघांचं मन शुद्ध होतं असं म्हणतात.
कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्त्यांचा, श्रवणम कीर्तनम याच्यावर 9 दिवस प्रवचन होतात एक एक भक्तीवर, एक एक समास एक पूर्ण। मग तिसरं स्मरणम नामस्मरणम, स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे, नामस्मरण पावावे समाधान। म्हणे देवाचं काय, अखंड नामस्मरण करा। आपल्याला श्रीखंड आवडतं पण अखंड नाम नाही, अखंड नाम। तर समर्थांना कोणी विचारलं केव्हा नामस्मरण केलं पाहिजे, तो म्हणे नित्यनेम प्रातःकाळी, प्रातःकाळी म्हणे ठीक आहे, पण समर्थ म्हणतात पुढचं सुद्धा वाचा, माध्यान्न काळी म्हणजे दुपारी, अच्छा अच्छा सायंकाळी म्हणजे सगळ्याच, ना म्हणजे नित्यनेम प्रातःकाळी माध्यान्न काळी सायंकाळी, आणखीन नामस्मरण सर्व काळी करीत जावे, असा एकही काळ एकही क्षण सोडला नाही पाहिजे। 24 तास आपण करू शकतो मनामध्ये। अच्छा कोणी म्हणे मग आम्ही काय करायचं, नुसतं माळ घेऊन बसायचं की काय, नाही म्हणे खाता बोलता चालता बोलता धंदा करिता सगळं काही तू सुरू ठेवा, चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता। म्हणून आपण जेवण करण्याच्या पूर्वी काय, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, त्याला हवन म्हटलेलं आहे, हवन उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, जर नामस्मरणपूर्वक जेवण केलं तर म्हणे एकीकडे कर्तव्य कर्म करा अंतरंगामध्ये, श्रीराम जय राम जय जय राम। गोंदवलेकर महाराजांना प्राध्यापक बेलसर यांनी विचारलं की तुम्ही आमच्यासाठी भरपूर केलं, आम्ही तुमच्यासाठी काय करावं सांगा। महाराज म्हणाले माझ्यासाठी काही नका करू, तुम्ही स्वतःसाठीच करा। म्हणे स्वतःसाठी काय करा, तर म्हणे अखंड नाम करत राहा। म्हणे जर तुम्ही स्वतःसाठी जरी कराल तरी तो मला पावेल, म्हणजे मी प्रसन्न होईल, माझ्यासाठी वेगळं करायची काही गरज नाही, स्वतःसाठीच तुम्ही करा। त्यांचा तर पूर्ण भर कशावर होता, नामस्मरण। एक एक रोमामधून म्हणतात त्यांचे काय, राम 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 यायचं। नामस्मरण भक्ती फार जबरदस्त आहे। नामस्मरणा स्मरणात अन्योपायम नाही पश्यामो भवतरणे, नामस्मरणापेक्षा आणखीन मोठा काही साधन नाही, सोपंही आहे आणि परिणामामध्ये खूप गंभीरही आहे। ही राम नाम नवका भवसागरी तराया, तर म्हणे नामस्मरण करा, नामस्मरे निरंतर ते जाणारे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर राम नामे नासती। म्हणे मोठे मोठे जे पापांचे डोंगर आहे ते नामस्मरणाने जाते, पर्वत जळतील पापांचे घेता नाम विठोबाचे। नामनोस्ती यावती शक्ती तावत कर्तुम न शक्नोती, पाप निर्दहरण हरे पात की पातका जना, असं म्हटलेलं आहे। म्हणे नामामध्ये इतक्या पापांना नाश करण्याची शक्ती आहे की तेवढे पाप तुम्ही करू सुद्धा शकत नाही। कसा श्लोक आहे पहा, एवढी शक्ती दिसतो तर एवढासा नाव काय, एवढंच राम कृष्ण शिव, आकाराकडे नका बघू। अणु किती मोठा असतो, अणु म्हणजे शक्ती। अच्छा अणुचं सोडा, होमिओपॅथी गोळी किती असती, एवढी साबण काय सावधान एवढी रोग निवारण होतं त्यांनी। देव म्हणतात नावाकडे नका लक्ष देऊ, त्याची शक्ती पहा। तर स्मरणम तुकाराम महाराजांनी तर असं लिहिलं आहे की तुझ्या नामाचा महिमा न कळे मेघश्यामा, तुलासुद्धा माहीत नाही तुझ्या नामामध्ये किती शक्ती आहे। राम न सकही नाम गुण गावही असं म्हणतो। म्हणून स्मरणम
श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम आता सगळे अनेक आहे होमवर्क गृहपाठ दोन तीन मी सांगितले 9 पूर्ण भक्ती आहे त्याच्याबद्दल तुम्ही वाचा आणि करा तर आपोआप जीवनामध्ये एक बदल घडत असतो भक्तीचा असा हा विषय 10 दिवस याच्यावर चिंतन होऊ शकतं आता बा भागवतामध्ये भक्तीचं एवढं वर्णन आहे 7-7 दिवस 4-4 तास भगवंताचे काय लीला आहे अवतार आहे गुण आहे खूप त्याच्यामध्ये लोक रमून जातात तर अशी ही भक्ती केली पाहिजे सातत्याने केली पाहिजे 10 मिनटं 5 मिनटं पण सातत्य असा ते आमचे स्वामी सांगतात की भक्ती जो आहे ना भागती है भगती भागती होऊन जाते कधी कधी एकदम आपण 2 तास बसलो दुसऱ्या दिवशी 2 मिनटं सुद्धा नाही असं वर खाली इकोकार्डिओग्राम असतो की नाही असं त्याप्रमाणे मनाची भावना सुद्धा वर खाली होत असते पण हळूहळू ते वाढत जाते असं काही नाही आहे तर याप्रमाणे इथे मी आज थोडं चिंतन आपण भक्तीबद्दल केलं गीतेमध्ये भक्तीचा अध्याय आहे कोणचा अध्याय आहे 12वा आणि त्याच्यामध्ये देवानी पहा जे मी सांगितलं ना की देव प्रसन्न होतो त्यात सारखं अभिव्यक्ती त्यांची आहे मला हा व्यक्ती आवडतो मला हा भक्त आवडतो तर अशी ही भक्ती आपण केली पाहिजे अच्छा आता आज मी इथे थोडं थांबतो एक तुम्हाला सूचना द्यायची आहे आता उद्या आपला शेवटचा दिवस आहे ना आणि उद्याचा विषयसुद्धा छानच आहे जे लोक भक्ती करत आहेत भक्त आहे किंवा ज्ञानी आहे त्यांचे लक्षणं काय हा म्हणजे जरा सांगा म्हणजे मी पाहिन की मी कोण आहे भक्त आहे की ज्ञानी आहे ठीक आहे आपल्या तपासणीसाठीसुद्धा आहे ते पण आदर्श भक्त किंवा आदर्श ज्ञानी कोण समोर जर एक आदर्श असेल तर मग आपण त्याला फॉलो करू शकतो म्हणून गीतेमध्ये अर्जुनानेच विचारलं आहे स्थित प्रज्ञस्य का भाषा वगैरे वगैरे तर तो विषय आपण उद्या पाहू पण हे पाय हा जो आपला कार्यक्रम आहे हा चिन्मय मिशन नाशिकनी आयोजित केलेला आहे आणखीन 2 मिनटात मी चिन्मय मिशनची थोडी माहिती देतो मग आरती करून आपण पूर्ण करू आणि आज असे लोक जे कार्य करते होऊ इच्छित आहे थोडं याच्यामध्ये आणखीन भाग घेऊ इच्छित आहे त्यांनी थांबावं 5-10 मिनटं आरतीनंतर कारण हे कार्य फार सुंदर कार्य देवाचंच कार्य आहे देवानी गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जो गीतेचा प्रचार करतो तो मला आवडतो शेवटच्या अध्यायामध्ये पाहतो आपल्याला जर देवाची कृपा आणि देवाचं प्रेम मिळवायचं असेल तर जरूर या कार्यामध्ये तुम्ही सहभाग करा आणि तुम्हाला स्वतःलाच आवडेल म्हणजे संस्थेसाठी नाही स्वतःसाठीच चिन्मय मिशनची स्थापना परमपूज्य स्वामी चिन्मयानंद महाराजांनी केली त्यांचं फोटो तिथे आहे तुम्हाला माहीत असेल रोज आपण आरती करतो हे दक्षिण भारतामध्ये यांचा जन्म झाला केरळामध्ये आणखीन ते तपोवन महाराजांकडे हिमालयामध्ये गेले आधी ते होते वार्ताहर होते जर्नलिस्टला काय म्हणतात पत्रकार काय संपादक हे सगळं इंग्रजीमध्ये ते लिहित असे त्यांची इंग्रजी फार छान होती इंग्रजीमध्ये ते भाषण करायचे आणि त्यांना काय वाटायचं की हे साधू महात्म्य लोक काय नुसते खातात पितात झोपतात समाजावर ओझं आहे असं त्यांची कल्पना होती आणि म्हणे मी जाऊन काय करीन पेपरमध्ये हां यांच्याबद्दल सगळं लिहीन आहे सगळे ढोंगी आहे भोंदू आहे असं वगैरे वगैरे आणि ते साधूंचं जीवन कसं आहे ते पाहण्यासाठी गेले कुठे ऋषिकेशमध्ये कारण ऋषिकेशमध्ये खूप आहे साधू संन्यासी महात्म सगळे तेच दिसतात तिकडे तिथे एक आश्रम आहे शिवानंद स्वामीजींचा डिवाईन लाईफ सोसायटी दिव्य जीवन संघ तिथे ते गेले आणि तिथे थांबले आणि त्यांनी विचार केला जरा पाहू कसे काय सगळे लोक राहतात आणि जेव्हा त्यांनी जवळून पाहिलं त्या स्वामीजींना त्यांचे पूर्ण विचारच बदलून गेले
ते गेले होते साधूंबद्दल सगळं लिहायसाठी आणि स्वतः साधू होऊन गेले, ते परतलेच नाही. मग त्यांनी सत्संग वगैरे ऐकला, अरे इतकं छान ज्ञान आहे, तर चुकीची समजत होती आमची. स्वामी शिवानंदजींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचं नाव झालं स्वामी चिन्मयानंद. आधी नाव होतं त्यांचं बालन, दक्षिण भारतामध्ये बालन. आणि मग ते म्हणाले की अजून मला आणखीन शिकायचं आहे, उपनिषद काय आहे, तत्त्वज्ञान काय आहे. तर स्वामी शिवानंदजी महाराजांनी तपोवन महाराजांकडे त्यांना पाठवलं. ते होते हिमालयामध्ये राहायचे, ते गंगोत्रीमध्ये. ते हिमालयामध्येच विचरण करायचे, खाली यायचेच नाही. ते म्हणतात की ऋषिकेशपासून खालची जी म्हणजे जो भाग आहे देशाचा, ते म्हणायचे ती भोगभूमी आहे, वर काय देवभूमी आहे. हिमालय त्यांना खूप आवडायचा. त्यांचं नावच आहे हिमवत विभूती असं त्यांना. आजही तिकडे जर तुम्ही गेला हिमालयात, महात्म्यांना जर भेटलं तर ते म्हणतील फार मोठे महात्मे होते. ते फार कठोर होते, कडक होते, पण त्यांच्याकडे गुरुदेव राहिले स्वामी चिन्मयानंदजी आणि सगळं शिक्षण घेतलं, साधना केली तिथे. आणि मग ते म्हणाले माझी इच्छा आहे की हे ज्ञान सगळ्यांना मिळालं पाहिजे. म्हणून ते मग आले खाली, सगळ्यात आधी पुण्यामध्ये येऊन त्यांनी प्रवचन केलं, पहिलं प्रवचन. आणि त्या प्रवचनामध्ये म्हणे चार लोक होते, वक्ता मिळून चार लोक होते. पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी एवढे लोक वाढत गेले की ती पूर्ण गल्ली जी आहे भरली. रास्ता पेठ आहे पुण्यामध्ये, तुम्हाला माहीतच आहे, तिथे एक गणपतीचं मंदिर आहे, त्याला मद्रासी गणपतीच म्हणतात. साऊथ इंडियन लोक तिकडे आधी राहायचे, अजूनसुद्धा राहतात. तर गुरुदेव तिकडेच कुठे थांबले होते, कारण तेही दक्षिण भारताचे होते. तर तिथे ते राहिले आणि मग तर त्यांची एवढी ख्याती पसरू लागली. मोठे मोठे जे शहर आहे, दिल्ली आहे, मुंबई आहे, सगळीकडे त्यांचे मोठमोठे प्रवचन झाले. आणि ते इंग्रजीमध्ये बोलायचे, जबरदस्त इंग्रजी. अनेक लोक नुसतं इंग्रजी ऐकायला यायचे. आज इथे सुद्धा काही लोक बसले असतील, त्यांनी ऐकलं असेल. क्रीम ऑफ द सोसायटी, एकदम जो वरचा बुद्धिजीवी वर्ग आहे, ते ऐकायला यायचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यांनी एका ज्ञान यज्ञाचं उद्घाटन केलं, सगळे मोठे मोठे लोकांनी उद्घाटन केलेलं आहे. तर असे हे स्वामीजी यांनी चिन्मय मिशनची स्थापना केली. आणखीन आज जवळजवळ 300 केंद्र पूर्ण जगामध्ये आहे, भारताच्या सगळ्या प्रांतांमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. एक फार मोठं सुंदर आपलं आश्रम आहे चिन्मय विभूती म्हणून, कोळवण या ठिकाणी, पुण्यापासून 35 किलोमीटर लांब, पौड गावापासून 12 किलोमीटर लांब, 65 एकरमध्ये आहे. 1000 लोक तिथे राहू शकतात. फारच सुंदर आश्रम आहे. तिथे आमचे शिबिरं वगैरे होत राहतात. आता 31 मे ते 4 जून एक शिबिर आहे माझं तिथे, चांगदेव 65 या विषयावर. माहिती आहे ना चांगदेव 65, चांगदेवाला उपदेश केला. तर ते आश्रम अगदी नवीन आहे. त्याच्याशिवाय पवईमध्ये आपलं आश्रम आहे, सगळ्यात जुनं, गुरुदेवांनी सगळ्यात पहिलं आश्रम तिथे स्थापित केलं. तिथे फार सुंदर महादेवाचं मंदिर आहे. शिवरात्रीच्या दिवशी जवळजवळ 80,000 लोक येतात दर्शनाला. सकाळी 4 वाजेपासून, पहाटे 4 वाजेपासून लाईन असते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये आपला आश्रम आहे, मोठी गणपतीची मूर्ती आहे. कोणी पाहिले आहे का गणपतीची मूर्ती मोठी? गणपती 65 फूट आहे. कोल्हापूर हायवेवरून दिसतात ते बहुतेक. तुम्ही आता लक्ष ठेवा, कोल्हापूरच्या अलीकडे 12 किलोमीटर डावीकडे टोप संभापूर नावाचं गाव आहे, तिथे आपला आश्रम आहे. तिथे शिबिरं होत राहतात. असे वेगवेगळे आश्रम, मंदिरं, मठ सगळे आहे. भारताच्या बाहेर जवळजवळ 28 देशांमध्ये आपलं चिन्मय मिशन पसरलेलं आहे. अमेरिकेमध्ये आहे जवळजवळ 40 आश्रम, त्याशिवाय इंग्लंडमध्ये आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये आहे, भरपूर ठिकाणी आहे. आणखीन चिन्मय मिशनच्या जवळजवळ 90 शाळा आहेत, 90 स्कूल्स, दक्षिण भारतामध्ये जास्त आहे ते. आणि एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचं आहे, इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूल, कोयंबटूरमध्ये आहे. तर
चिन्मय मिशन म्हणजे आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक अशी संस्था आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ग्रामोद्धाराचे काम सुरू आहे, गावाचे उद्धार 200 गावांमध्ये जवळजवळ. आता एक आपली युनिव्हर्सिटीसुद्धा बनते, विश्वविद्यापीठ, चिन्मय विश्वविद्यापीठ. तर असं भरपूर मोठा आपला म्हणजे व्याप आहे या संस्थेचा. माझी एकच विनंती आहे की या संस्थेशी तुम्ही जुळा, म्हणजे मेंबरशिप घ्या, किंवा इथे मेंबरशिप तर नाही पण येत जा. आपला आश्रम इथे पंचवटीमध्ये आहे, चिंचवन मालेगाव बस स्टँडच्या जवळ. तिथे आपले सगळे कार्यक्रम होत राहतात, तर तिथे तुम्ही जरूर या, भेट द्या. कालच कोणी मला विचारत होतं की गीतेचे एक एक अध्यायावर तुम्ही प्रवचन करतात का एकेका अध्यायावर, म्हटलं जरूर करतो आम्ही, तिथे करतो, तिथे तुम्ही जरूर या. तुम्ही आज तुम्ही जेव्हा आले आहे तेव्हा तुम्हाला एक पाकिट दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही नाव, पत्ता, फोन नंबर सगळं लिहून द्या. आणि उद्या शेवटचा दिवस आहे, तर असं म्हणतात की जे आपण ज्ञान मिळवतो त्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे, दक्षिणा. तीही दक्षिणा म्हणजे देवाला, ऋषी परंपरेला. ऋषी ऋण हां आपण फेडतो, जरूर त्याच्यामध्ये दक्षिणा द्या. आणि काय म्हणतात, ही जी दक्षिणा, याचा उपयोग या सत्कार्यासाठी होईल. दान याच्यासाठी दिलं पाय दिलं जातं. गीतेमध्ये म्हटलेलं आहे, यज्ञ दान तप कर्म पावनानी पवित्र आपण होतो. आपण जेव्हा पैसा कमवतो ना, त्याच्यामध्ये अनेक वेळा काय होतं, अशुद्धी होते. तर शुद्ध द्रव्याची शुद्धी दानाने होते. म्हणून म्हणतात श्रद्धया देयम, रिया देयम, भिया देयम. दिलं कसं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा वेदांमध्ये सांगितलं आहे. म्हणे देताना थोडं की लाज वाटली पाहिजे. लाज कशाची? म्हणे मला खरं म्हणजे तर एवढं दिलं पाहिजे पण मी एवढंच देत आहे. हां, उलटं होतं आपल्या लोकांचं. देताना वाटलं पाहिजे अरे मी फार कमी देत आहे. सरळ हाताने दिलं पाहिजे. आणि म्हणतात ना काय, जर एका चिमणीनी जर त्या समुद्रामधून एक थेंब जर घेतलं तर काय, समुद्रामध्ये पाणी कमी होत नाही. त्याचप्रमाणे दान केल्याने धन कमी होत नाही असं म्हणतात. उलट लक्ष्मी जास्त प्रसन्न होते. दानम भोग नाश तिसरो भवंती वित्तस्य. दान, भोग आणि नाश पैशाच्या तीन गती आहे. उत्तम गती दान आहे, तर ते जरूर तुम्ही द्या. आणखीन यांनी फार मदत होईल या संस्थेला वाढवण्यास. आणि नंबर वगैरे जर तुम्ही दिले तर पुढचे जे कार्यक्रम आहेत त्याची सूचना आम्ही तुम्हाला देऊ शकतो. स्वामी चिन्मयानंदांनी तसे तर एवढे आश्रम वगैरे सगळे बांधलेच, पण एक छान त्यांनी उपक्रम राबवला, तो म्हणजे वेदांत कोर्स. 2-2.5 वर्षाचा वेदांत कोर्स त्यांनी सुरू केला पवईमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये. इंग्रजीमध्ये पवईमध्ये होत असतो तो कोर्स. त्याच्यामध्ये 2 वर्ष अविवाहित जे यंग तरुण युवक आहे, युवती आहे, त्यांच्यासाठी कोर्स आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण गीता, उपनिषद, मेडिटेशन, संस्कृत हे सगळं शिकवलं जातं. आणि मग ते तयार होतात आणि तेच मग सगळ्या जगामध्ये जाऊन प्रचार करतात. आज जवळजवळ 300 स्वामीजी लोक, स्वामिनी, स्वामीजी, ब्रह्मचारी असे प्रचारक पूर्ण जगामध्ये काम करत आहे. तर त्यांनी एक फौजच तयार केली आहे सगळ्या स्वामी. ही सगळ्यात मोठी देणगी आहे स्वामीजींची, चिन्मयानंदांची. याप्रमाणे मी थोडक्यात तुम्हाला मिशनबद्दल सांगितलं. उद्या तुम्हाला काही मी व्हिडिओ दाखवणार आहे, त्याने आणखीन तुम्हाला स्पष्ट. सुरुवात केली होती ना मी व्हिडिओ, जोपर्यंत आपल्या डोळ्यांनी दिसत नाही महिमा कळत नाही. तर उद्या आपण ते पाहू, आणखीन पूर्ण करू. ठीक आहे. आरती नाही नाही करा. यानंतर 10 मिनटं थोडंसं थांबा तुम्ही लोक, जे आधीच सांगितलेलं आहे मी. Thank you.